शिक्षण महर्षि स्वर्गीय विलासराव तांबेसर यांच्या 75व्या जयंतीनिमित्त ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्काराचे वितरण. ओतूर येथील शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डुंबरवाडी येथे श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी स्वर्गीय विलास तांबे फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबेसर यांच्या 75व्या जयंतीनिमित्त ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्काराचे वितरण मोठ्या दिमाखात करण्यात आले. यावेळी संस्थेचे आराध्य दैवत श्री गजानन महाराज व स्वर्गीय विलास तांबेसर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तसेच पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक विशाल तांबे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई प्रभारी संचालक विश्वनाथ साबळे हे होते. कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष श्री हरी तांबे यांनी केले. ज्यांनी संस्थेसाठी कार्य केले त्यांच्या कृतज्ञता गौरव पुरस्कार देऊन दरवर्षी संस्था सन्मान करते. यावर्षी या पुरस्कारासाठी डिंगोरीचे माजी सरपंच सभाजी लोटे, रोहकडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतशील शेतकरी स्वर्गीय शांताराम शंकर गोलप यांना मरणोत्तर पुरस्कार, श्रीमती देवबाई शांताराम गोलप तर सेवानिवृत्ती वरिष्ठ लिपिक भीमाजी औटी यांना विश्वनाथ साबळे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप शाल, बुके, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे होते. सत्कारार्थी मनोगत व्यक्त करताना सभाजी लोटे यांनी तांबे सरांच्या बरोबर असलेल्या काही आठवणी सांगितल्या. तर महेंद्र तोडकर सर म्हणाले की स्वर्गीय विलास तांबे सरांनी या खडकाळ माळरानावर चैतन्य फुलवले असून संस्थेची सुरुवात अत्यंत खडतर होती. सरांनी आम्हाला जगायला शिकवले, शैक्षणिक दर्जा असाच उंचवत राहो अशी सदिच्छा यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केली. आपल्या मनोगत व्यक्त करताना विश्वनाथ साबळे म्हणाले की शिक्षक तयार होण्याचे प्रयोग ओत्रूमध्ये या संस्थेत घेतले. स्वर्गीय विलास तांबे सरांचे खूप ऋण आमच्यावर आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातील चित्रकला शिक्षण कोठेही होते. स्वर्गीय विलास तांबे सर यांच्या माध्यमातून सर्वात पहिले उत्तर पुणे जिल्ह्यातील महाविद्यालय ओतूर डुंबरवाडी या ठिकाणी त्यांनी स्थापन केले. याच महाविद्यालयात अनेक विद्यार्थी घडले. ते आज चांगल्या पदावर कार्यरत आहेत. एकत्र कुटुंब पद्धती कशी असावी याचे उत्तम उदाहरण स्वर्गीय शांताराम गोलप हे होते. तर संभाजी लोटे यांनी संस्थेला आर्थिक मदत करून मोलाची साथ दिली. भीमाजी औटी यांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्थेला साथ दिली. आम्ही कळस असलो तरी आपण आज पाया आहात असे गौरव उद्गार विशाल तांबे यांनी यावेळी बोलताना काढले. यावेळी कार्यक्रमात संस्थेचे सचिव वैभव तांबे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका नीलिमताई तांबे, मयूर डमाले, डॉक्टर किरण शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बमनराव तांबे, इंजिनियर रामदास गोलप, शरद गोलप, दशरथ गोलप, प्राध्यापक राजगुरु, दत्ता आरोटे, प्रकाश महाकाळ, लक्ष्मण लोटे, दत्ता शिंगोटे, देविदास तांबे, दशरथ डोंगरे, गांधी पानसरे, शांताराम तांबे, डॉक्टर भरत गोलप, मंगल डमाले यांसह ग्रामस्थ मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपटराव घनवट सर यांनी तर आभार प्राचार्य डॉक्टर गणेश दामा यांनी मानले. श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिक्षण मंत्री स्वर्गीय विलासराव तांबे फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने प्रयत्नातून या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षणाची दारं यांच्यासाठी सर्वसामान्यांसाठी विशेष करून मुलींसाठी खुली झाली असे शिवनेर भूषण शिक्षण मंत्री स्वर्गीय विलासराव तांबेसर यांना सर्वप्रथम त्यांच्या 75व्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र असं अभिवादन करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आणि कदाचित असा एक आगळा वेगळा सत्कार असेल की ज्यांच्या शुभहस्ते आज हा कार्यक्रम होतोय त्यांचा देखील त्याच कार्यक्रमामध्ये सत्कार होत असेल आणि तो देखील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असं म्हटलं तर आता तिहेरी दुग्ध शर्करा योग असलेले आदरणीय या आणि खऱ्या अर्थाने ही जरी नवीन वास्तू जी असतील तरी त्या जुन्या वास्तूमध्ये ज्यांनी काम केलंय असे राज्याचे प्रभारी संचालक कला संचालक आदरणीय विश्वनाथ साबळे सर व्यासपीठावर उपस्थित आजचे सर्व सन्मानार्थी त्याच्यामध्ये आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे आमचे मार्गदर्शक आणि आदरणीय लिंगोचे माजी सरपंच माननीय सभाजी लोटे, माननीय औटी सर आणि कैलासवासी शांताराम बाप्पू गोलप यांचे सर्व कुटुंबीय रामदास आणि सर्वच त्यांचे सर्व कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित आदर्श जिल्हा परिषद सदस्य माननीय अंकुश आमले,
माझे जिल्हा परिषद सदस्य माननीय बबनराव तांबे, पोपटशेट लोटे, दशरथ गोलक, रामदास गोलक, प्राध्यापक राजगुरू सर, त्याचबरोबर विघ्न सहकारी साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ शेटलोटे, लक्ष्मण शेटलोटे, दत्ता शिंगोटे भिसे सर, माझे मित्र वैभव पाटील दुमरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्मान्य देवीदास नाना तांबे, दत्ता कुंबरे गुरुजी, शंकर पणसरे सर, मान्य शांतवान्ना तांबे, महेंद्र पणसरे, नितीन दुमरे, भरत गोलप, विशेष करून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले साबळे सरांचे सहकारी आणि या वास्तूमध्ये सरांच्या बरोबर ज्या दोन नावांचा उल्लेख संस्थेत एकत्र घेतला, तावरे सर आणि साबळे सर असे मान्य तावरे सर उपस्थित सर्व मोठ्या संख्येने संस्थेचे व्यासपीठामध्ये सर्व संचालक, त्यामध्ये प्रामुख्याने आमचे मार्गदर्शक आणि उपाध्यक्ष माननीय श्री हरी तांबे सर, संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक श्रीमती निलमताई तांबे, त्याचबरोबर त्या सगळ्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने ज्यांनी सुरुवात केली आणि त्याची खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वतःची एक प्रयत्न म्हणून आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली असे संस्थेचे सचिव माननीय वैभव शेख तांबे, माननीय मंगल नामाले मॅडम, उपस्थित सर्व पत्रकार, त्यामध्ये माननीय अजित पानसरे, माननीय पराग जगताप, माननीय मनोहर हिंगणे, माननीय महेश कोदक, उपस्थित सर्व गावातील सर्व ज्येष्ठ, संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आज भाषण काय करावं साखळे सर देखील आज सगळीच कुटुंबातली मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित म्हणतात वावगाव लागले. देशाचाही आपण नुकताच स्वातंत्र्याचा 75 अमृत महोत्सव साजरा करायला मोठ्या प्रमाणात सुरू झाले आणि आज सरांची देखील 75 जयंती. ह्या सगळ्या गोष्टीमागची पार्श्वभूमी काय, म्हणजे मी नेहमी सांगत असतो की हे का, ही कृतज्ञता काय, म्हणजे आज जर सर हा असते आणि सरांचा वाढदिवस आपण दरवर्षी बालिका दिन म्हणून प्रत्येकजण आपण साजरा करायचो आणि दरवर्षी या वाढदिवसाच्या निमित्ताने सरांच्या आपण विविध उपक्रमांनी तो वाढदिवस साजरा करत असतो आणि म्हणूनच सर हयात नसताना आज त्यांच्या पक्षात हा साजरा होत असताना त्यांची जी ओळख त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केली आणि ते कर्तृत्व निर्माण करत असताना ज्या ज्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने घटकाने त्यांना साथ दिली त्यांच्याविषयी त्यांचा सत्कार करणं आणि त्यांच्या आजच्या सत्कारात कृतज्ञ होणं हीच खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांसाठी सर्वांचा वाढदिवस साजरा केल्यासारखी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आम्ही आज असं म्हणजे वावगा होणार नाही. कारण सरांना देखील याच्यातच आनंद वाटला असता, त्यामुळे जर तुम्ही आज इथं आले हाही सरांना निश्चित आनंद वाटला असता, त्यामुळे तर आहे. त्यामुळे प्रत्येक आलेला माणूस हा त्यांच्यासाठी आनंद होत राहिला आणि त्या प्रत्येकाच्या कलागुणांना त्यांनी त्याच्या त्याच्या परीनं वाव देत हे सगळं संस्थेचं विश्व उभं केलं. सरांच्या आदर्शांपैकी सर्वात सरांसाठी महत्त्वाचा आदर्श होते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि मला नेहमी वाटतं की तोच आदर्श गुण त्यांनी स्वतःमध्ये जपला. प्रत्येक माणूस हा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कलागुण आहे, त्याचा सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर काम करत असताना त्याच्या विश्वासाला पात्र असताना या संस्थेच्या सगळ्या उभारणीमध्ये भले तो पैशाने मोठा नसेल पण तो त्याच्या कर्तृत्वाने त्याच्या साथीने मोठा असेल आणि म्हणून आज ह्या सगळ्या त्रिमूर्तींचा सगळ्यांचाच या ठिकाणी सत्कार करत असताना त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक व्यक्तिविशेष कायम सर्वांमध्ये दिसलं आणि त्यांच्याच साथीतून, त्यांच्याच मदतीतून आणि विशेष करून त्यांच्याच सरांना मिळालेल्या भक्कम पाठिंब्यामुळे आज जवळपास 33 श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ उत्तर पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये KG to PG अशा विविध शाखांच्या माध्यमातून जवळपास 33 त्या शिक्षणाचं महायत्न हे पुढं नेत आहे, ज्याचा मला देखील अध्यक्ष म्हणून आणि या कुटुंबाचा एक प्रमुख म्हणून विशेष अभिमान आणि आनंद वाटतो. या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मी छोटीशी या ठिकाणी सांगण्यानंतर मी माझं भाषण थोडक्यात संपवणार आहे. एका जंगलाला आग लागलेली असते आणि एक मुंगी लांबवरून कुठेतरी पाण्यातील सोर्स असून ते तिथं त्वचेतेवढं पाणी बसत तेवढं पाणी आणून त्या जंगलाच्या आगीवर टाकायचा प्रयत्न करत असते. तिला दुसरा एक पक्षी म्हणतो की आग तर एवढी मोठी आहे, तुझ्या एका पाण्याच्या एवढ्या चोचीतल्या पाण्याने आग कशी विझणार, तर ती त्याला असं म्हणते की माझं नाव
हे आग लावणारे म्हणजे नसावं पण हे आग विझवणाऱ्यां म्हणजे माझं नाव असावं आणि म्हणून तिच्या महत्वाची आहे आणि म्हणून आजचा हा कृतज्ञता गौरव समारंभ ही कृतज्ञता का आहे की ज्या ज्या लोकांचा आज या ठिकाणी सन्मान झाला सत्कार झाला जे जे सत्कार मुख्य आहेत त्या सगळ्यांनी हे ही संस्था उभी करण्यामध्ये भविष्यातल्या 100 वर्ष त्यांना कुठे वाटचाल करण्यामध्ये अनेक हजारो विद्यार्थी घडवण्यामध्ये तुम्हा सर्वांचं नाव हे कायम स्वर्णाक्षराने दिलं जाईल आणि म्हणून आज ही कृतज्ञता तुमच्यासाठी आहे की ह्या गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या 100 वर्षांच्या पुढीलच्या इतिहासामध्ये आपण प्रत्येकजण मान्य सभाजी लोटे असतील मान्य आवती सर असतील मान्य शांतरा स्वर्गत शांतरा बप्पू गुलाब असतील साबळे सर असतील तावे सर आपल्या प्रत्येकाचं योगदान ह्या संस्थेच्या उभारणीमध्ये हे निश्चितपणे कायमस्वरूपी स्मरणात राहील आणि त्याच स्मरणातून त्याच आदर्शातून इथून पुढच्या सुद्धा भविष्यातली वाटचाल ही संस्था अधिक वेगवान आणि चांगल्या पद्धतीने करेल याचा मला या ठिकाणी विश्वास आहे. नसलो तरी ते इतके आदर्शवत आहेत आम्हाला श्री शिवभवानी विशास विलास सर. आम्हाला सगळे आता तुम्ही भाषण ऐकून थोडेसे हे झालं असाल म्हणजे काही गोष्टी तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेस आम्हाला पूर्ण मिशा सुद्धा फुटलेल्या नव्हत्या दोघांनाही ते आता राज्याचे प्रभारी कला संचालक आहेत त्यावेळेस आम्हाला दोघांना सावित्रीबाई फुले शाळेच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. एक पत्र टाकलं होतं पुस्तकात आणि बोलवलं म्हणजे तुमच्यापैकी कोणाला एकाला घ्यायचं दोघांचं एकाच वेळेस एकच शब्द घेतलं तर दोघांना नाही तर दोघांनाही नकोय मानवानं पाहिलं आहे. आम्हाला कसली खंत नव्हती काही वाटलं नव्हतं आमचं फक्त ध्येय एकच होतं दोघांचं की उत्तम शिक्षक व्हायचं आणि उत्तम विद्यार्थी घडवायचे एवढंच आमचं ध्येय पहिल्यापासून होतं ते आज सागायत आत्ताही आहेच. आजपर्यंत आमचं दुसरं कुठलंही ध्येय नव्हतं आणि कधीही कसलाही आत्ताच ती आता सगळा तो प्रसंग इतका परत सांगत नाही. शिकण्यासारखं काय असेल तर आमचं खरंच भाग्य आहे आम्ही फार थोडे दिवस त्यांच्या सहवासात होतो पण त्यांनी त्या वयात आम्हाला जो आत्मविश्वास आणि त्या वयात जी आम्हाला ताकद निर्माण करून दिलं ना त्याचं प्रतीक म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे आर्ट डायरेक्टर कसलेही कुठल्याही प्रसंगाला कसल्याही आला न डगमगता खंबीरपणे उभे राहिले आणि तिथपर्यंत पोहोचले. काय हे सगळं विशाल सरांच्या सहवासात राहून आम्हाला सगळं शिकायला मिळलं आणि त्यांच्या 75व्या जयंती निमित्तानं त्यांच्या मी अभिवादन करतो आणि गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ आणि विलासराव तांबे फाउंडेशन आयोजित या कृतज्ञता गौरव पुरस्कारासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे किंवा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्याला माननीय श्री विश्वनाथ साबळे सर तसेच आपले काय आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विशाल तांबे सर यांची मी संस्थेच्या वतीने एकदम आभार व्यक्त करतो. तसंच आजचे जे पुरस्कारार्थी होते माननीय श्री सभाजी लोटे सर आणि भीमाजी आवती सर यांचेही मी इथं संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि मरणोत्तर ज्यांना पुरस्कार दिला शांताराम घोलप यांच्या वतीने मी रामदास घोलपजी इथं होते पुरस्कार स्वीकारायला त्यांचेही मी संस्थेच्या वतीने इथं आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले श्री हरी तांबे तांबे सर नाना जे संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्यांचेही इथं मी इथं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे श्री निलमताई तांबे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी त्यांचेही संस्थेच्या वतीने मी इथं इथं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय श्री अंकुशजी आमले तरुणरावजी तांबे रघुनाथजी लोटे तावरे सर त्यांनी आज खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं एक्सपिरियन्स आणि मनोगत व्यक्त केलं खूपच आवडलं सर तुमचं मनोगत व्यक्त केलेलं त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी आपलेही इथं आभार व्यक्त करतो.